तर मित्रांनो, आज जी तुम्ही व्हिडिओ ऐकणार आहात, जी पॉडकास्ट ऐकणार आहात, खरंच ती खूप आवडणार तर आहेच आहे तुम्हाला. पण एका साधारण गायकाचा किती संघर्ष असतो आणि त्या संघर्ष केल्यानंतर ते संगीतच आपल्याला प्रसन्न होऊन किती आशीर्वाद देतं, माऊली ज्ञानोबराई किती जवळ घेतात, याचं जिवंत उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल. आणि अगदी दादाचं जे गायन आहे ते तर तुम्ही सगळे ऐकताच आहात, पण दादाचं एक पर्सनॅलिटी काय आहे, एक ॲक्च्युअल ओंकार दादा कसा आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तो कंटिन्यू करा. जो आळंदीमध्ये सुरुवातीला येतो तो पखवाजच शकतो, कारण काय पखवाज हा एक विषय असा आहे, पखवाजामुळे ताल ताल कळतो. तुम्ही ज्ञानोबरायच्या समाधीला फक्त मस्तक जरी लावलं, आपलं कपाळ जरी लावलं, तरी महाराज कपाळ बदलण्याचं एक ज्ञानोबरायच्या कृपेने एक भाग्य आळंदीमध्ये लाभतं. ज्यावेळेला मला वडिलांनी आळंदीला आणलं, त्यावेळेला अक्षरशः माझ्या वडिलांना परत जायला पैसे नव्हते सुरुवातीचा काळ, आणि एक वर्ष मला घरचं कोणीच भेटायला आलं नव्हतं सुरुवातीला. सो सर्वांच्या वतीने स्वागत करतो आदरणीय श्री ओंकार दादा यांचं. दादा, सर्वांच्या वतीने स्वागत आहे. आणि आता मला वाटतं की गायक म्हणून, ॲज अ गायक म्हणून तुम्ही लोकांच्या समोर येता ना, सो पहिलं काहीतरी ऐकू आम्हाला, देन आपण सुरुवात करूयात मुलाखतीला. माझा ज्ञानेश्वर कृपाणू उदार, माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार, तया अगदीच गाण्यामध्ये एक मातीचा सुगंध आहे तुमच्या. पण आता थोडंसं मला मुळापासून सुरुवात करायची की तुम्ही त्या दिवसाची आठवण कशा प्रकारे काढाल बरं, की ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, म्हणजे की तुम्ही शिकायला गेले किंवा घरच्यांनी टाकलं, हे दोन्ही गोष्टीतले सुरुवात कशी सांगाल तुम्ही या प्रवासाच्या? एक सुरुवातीचा 2007-08 काळ असेल तो. 2007-08 मी लहान होतो. लहान असताना आमच्या गावामध्ये हरिभक्त परायण वैजनाथ महाराज नांदूरकर यांनी छोटे छोटे गावाकडे पूर्वी ग्रंथ असायचे लावलेले, रामायण म्हणा महाभारत म्हणा, असे जे ग्रंथ ते मला ते एक एक गोवी वाचण्यासाठी त्यावेळेला द्यायचे ते सुरुवातीच्या काळामध्ये. मग ते वाचण्याची मला गोडी लागली. गोडी लागल्यानंतर मी गावामध्ये आमच्या सप्ताह व्हायचे ना, सप्ताह झाल्यानंतर सप्ताहामध्ये मी टाळ वगैरे घ्यायचो. टाळ घेतल्यानंतर महाराजांनी मला थोडं असं म्हणायला लावायचे, अभंग तुम्ही गा, एक गा, दोन गा. त्यानंतर आळंदीकर मंडळी आपल्या सप्ताहामध्ये आले. मग आळंदीकर मंडळी आल्यानंतर त्यानंतर ते म्हटले बाबा ह्या मुलाचा खूप सुंदर आवाज आहे. त्यामध्ये ज्यांनी मला आळंदीला आणलं ते माझे गुरुवर्य मृदंग विशारद मुरलीधरजी महाराज गावडे यांनी मला गावावरून आळंदीला 2009 साली आणलं, 9 एंडिंगला, 2009 साली एंडिंगला. मग त्यांनी आणल्यानंतर सुरुवातीला मी पखावज सुंदर वाजवायचो. अच्छा. सुरुवातीला म्हणजे मी आणखी मला सांगायचं म्हणजे एक 4-5 वर्ष पखावज वाजवला मी वाजवला आणि बाहेर महाराष्ट्रामध्ये सप्ताहाचे पण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने मी गायन शिकायच्या आधी हे पखवाजाचं चाललं. हा, पखवाजाचं पण सुंदर केलं मी. आणि त्यानंतर पखावज वाजवता वाजवता मी श्रवण केलं गाणं. गाणं श्रवण करून 2-4 चाली म्हणायचो मी. चाली गायल्यानंतर माझा आवाज सुंदर होता. मग मला गुरुजींनी सांगितलं आमच्या मुरलीधर महाराज गावडे की बाबा तुझा आवाज पण खूप सुंदर आहे, मग तू गायन पण केलं पाहिजे. पखावज तर तू सुंदर वाजवतोस, अगदीच अगदी. हा, पखावज पण तुझा चालू ठेव, शाळा पण तुझी चालू आहे चांगल्यापैकी. मग मला माझ्या जीवनामध्ये एकदम गुढ व्यक्तिमत्व आणि खरंच एक मुलासारखं प्रेम करणारे गुरुजी मला भेटले.
गुरुवर्य विष्णू महाराज सोळंके यांनी खूप मला असं स्वतःच्या मुलाप्रमाणे जवळ घेऊन शिकवलं गुरुजींनी मला. गुरुजींनी चांगलं, गुरुजींकडे मी एक 4-4.5 वर्ष अध्ययन केलं गुरुजींकडं. आणि बाकीचं वारकरी मग मोठ्या मोठ्या आळंदीमध्ये मोठे मोठे काही सप्ते असतील काही गुरुजनांचं श्रवण करून मग मी ते आत्मसात केलं आणि माझ्यामध्ये ती शक्ती पाहिल्यापासून ज्ञानोबऱ्याच्या कृपेने चांगली होती. बाबा चाल ऐकल्यानंतर मी लगेच गायचो नक्कीच. हा, ही ज्ञानोबऱ्याने मला पाहिल्यापासून आणि ज्ञानोबऱ्यांची कृपा झाल्यामुळं माझा आवाज ज्ञानोबऱ्याने मला चांगल्यापैकी दिला नक्कीच. हा, मी एका खूप मोठ्या ह्यांचं ऐकलं होतं, म्हणजे ते गायक आहेत बघता, आय थिंक मुस्लिम समाजात, त्यांची एक मुलाखत ऐकली होती की जोपर्यंत तो मातीचा सुगंध आपल्या गायनातून येत नाही तोपर्यंत एक समोरच्या श्रोत्यांना ती गोष्ट कनेक्ट होत नाही. आणि मला वाटतं की पखवाजला मृदा अंग मातीचं अंग म्हटलं जातं आणि तुम्ही पखवा शिकलात म्हणूनच कदाचित त्या मातीचा आशीर्वाद आहे, तो मातीचा सुगंध आहे आवाजामध्ये, म्हणून आम्हाला त्या गोष्टी कनेक्ट होतात. नाही, कुठलाही कलाकार असू द्या जो आळंदीमध्ये सुरुवातीला येतो तो पखवाजच शिकतो. कारण काय, पखवाज हा एक विषय असा आहे, पखवाजामुळे ताल ताल कळतो आणि ताल परफेक्ट झाल्यानंतर गाणंही कळतं. अगदी सगळं. आणि गाण्याचा म्हणजे संगीतामध्ये ताल, स्वर आणि लय हे तीन मुद्दे फार महत्वाचे आहेत. मग ताल येण्यासाठी तुम्हाला पखावज सुरुवातीला करावं लागेल. आणि जेवढे जेवढे तुम्ही चांगले नामांकित गायक आहेत आज महाराष्ट्रामध्ये, सुरुवातीला प्रत्येक जणांनी मृदंगच वाजवलेला आहे. अगदी अगदी. मृदंगाशिवाय कुणीच तयार झालेलं नाहीये. आणि काय पखवाजामुळं स्वर आणि ताल ह्या दोन गोष्टी एवढ्या पक्क्या झाल्या की ते सुटू शकत नाही. नक्कीच. बरं, आता काय की विद्यार्थी शिकते वेळी विद्यार्थी दोन प्रकारचे असतात, एक असतात खोडसर पण अभ्यासामध्ये हुशार असतात आणि दुसरे असतात राहायला पण असे गरीबच असतात आणि अभ्यासात बी गरीबच असतात. ते त्यापैकी तुम्ही कोण्या प्रकारचे होते? बरं, मी एक विद्यार्थी होतो पण मी खोडकर काय नव्हतो. मी एकदम हुशार जिज्ञासू, कसं आपलं आपण वर्णन नाही केलं पाहिजे, पण तुम्ही मला एक बोलताय त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा मी एक चांगला विद्यार्थी होतो. शाळेमध्ये पण मी गावाला पहिली ते चौथी शाळा शिकलो, शाळेमध्ये पण माझा पहिला दुसरा क्रमांक प्रत्येक वर्गाला असायचा. आणि माझं आज पण माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, बी कॉम कम्प्लीट आहे आणि एम कॉमचे पण माझे दोन एक वर्ष झालेलं आहे, एक वर्ष फायनलचं माझं राहिलेलं आहे. त्यामुळे मी चांगला उच्च शिक्षितही आहे. आणि तुम्ही म्हणले की बाबा खोडकर विद्यार्थ्यांना शक्यतो आळंदीला पाठवतात, हे पण तितकंच खरं आहे, बरोबर आहे. कारण की ते काय आहे, गावाला आईबापांचं वगैरे ऐकत नाहीत. मग त्यामुळं लोकांचं काय म्हणणं, हुशार विद्यार्थ्यांना कुठेतरी चांगल्या कॉलेजला पाठवा, चांगल्या एखाद्या शाळेमध्ये पाठवा. आणि एखादा साधारण समजा असेल, आणि खरंच ज्ञानोबऱ्यांची कृपाच आहे त्याच्यावरती, मी पण तसा त्या पद्धतीचा नाही, पण एक ज्ञानोबऱ्यांची कृपा आहे, ज्ञानोबऱ्यांची गोवे आहे. ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा, हे ज्ञानोबऱ्यांपासून ज्ञान होतच. तुम्ही ज्ञानोबऱ्याच्या समाधीला फक्त मस्तक जरी लावलं, आपलं कपाळ जरी लावलं, तरी महाराज कपाळ बदलण्याचं एक ज्ञानोबऱ्याच्या कृपेने एक भाग्य आळंदीमध्ये लाभतं, हे प्रत्येकाला लाभलेलंच आहे. पण मी एक चांगला विद्यार्थी होतो, चांगला असल्यामुळेच आमच्या गुरुजींनी मला आळंदीला आणलं. आणि शाळेमध्ये पण मी चांगल्यापैकी होतो. आणि कसं परिस्थिती आपली नाजूक होती ना, घरची घरची परिस्थिती नाजूक. ज्यावेळेला मला वडिलांनी आळंदीला आणलं, त्यावेळेला अक्षरशः माझ्या वडिलांना परत जायला पैसे नव्हते. सुरुवातीचा काळ अक्षरशः म्हणजे मला अजूनही तो क्षण आठवतो. आळंदीमध्ये जुनं बस स्टँड आहे PMT स्टॉपचं. हा, तर PMT स्टॉपचं बस स्टँड आहे, तर बस स्टँडच्या अजून पण तो कट्टा तिथं आहे मला, तो पूर्ण तिथं गेल्यानंतर तो सीन आठवतो अजून पण. वडिलांच्या डोळ्याला धारा. मी पण आता मला पण सुरुवातीला करमत नव्हतो ना, कसं गावाकडनं आल्यानंतर सुरुवातीला. पण एवढी कठीण परिस्थिती होती, पण एवढ्या नाजूक परिस्थितीतून आणि आमच्या गुरुजींनी पण फार सांभाळलं. गुरुजींनी आमच्या वडिलांना पहिला शब्द दिला होता की बाबा तुमची सुरुवातीला पैसे भरण्याची तुमची ताकद नाही, पण मी तुम्हाला सांभाळून घेईन, तुम्ही मला तुमच्याकडे जेव्हाही येतील त्यावेळेला तुम्ही आमचे. आणि त्यावेळेला काय सगळ्यांपेक्षा मी फी मला कमीच होते, कारण मी गुणी विद्यार्थी होतो ना. अगदी अगदी. हा, त्यामुळे फी कमी असल्यामुळं आणि एक वर्ष मला घरचं कोणीच भेटायला आलं नव्हतं सुरुवातीला. एक वर्ष, हा एक वर्ष पूर्ण, एक पूर्ण एक वर्ष आई आली नाही, वडील आले नाही, कोणीच नाही आले सुरुवातीच्या काळामध्ये. पण एवढ्या कठीण परिस्थितीतून आम्ही गेलो आणि आज ज्ञानोबऱ्याच्या कृपेने ज्ञानोबऱ्याने आम्हाला भरभरून सर्वांना म्हणजे दिलेलं आहे चांगल्यापैकी. आज सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये पखावज तर नाही घेता आला. पखावज माझं एक विशेष की मी
माझे जे मित्र होते संस्थेमध्ये, संस्थेतल्या मित्रांना म्हणजे माझ्याकडे अजूनही पखवाज नाहीये पण मी पखवाज चांगल्या पद्धतीने वाजवतो. माझे जे मित्र आहेत पण ते मला सहकार्य करायचे, बाबा तू गरीब गरीब घरचा पोरगा आहे. मग ते शाळेत गेल्यानंतर त्यांच्या घर हजेरीमध्ये जेवढा वेळ भेटत तेवढ्यामध्ये मी पखवाज वाजवायचो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मला जेव्हा गायन शिकायचं त्यावेळेला पेटी हार्मोनियम घेण्यासाठी, हार्मोनियम घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते सुरुवाती त्यावेळेस. मग हार्मोनियम मला त्यावेळेला गुरुजींनी दुकानामध्ये एक जण खराब झालेली हार्मोनियम म्हणून त्यांनी ती दुकानामध्ये दिली होती दुरुस्त करण्यासाठी, पण ती दुरुस्त होत नव्हती. पण त्याच्यामध्ये कसे तरी थोडेफार स्वर वाजायचे हार्मोनियम मध्ये. मग ती हार्मोनियम मला त्यावेळेला काहीतरी 2-2500 रुपयाला आमच्या गुरुजींनी मला आणून दिली होती ती हार्मोनियम त्यावेळेची. हा मग ती हार्मोनियम, त्या हार्मोनियमचे पैसे गुरुजींना मी 2 वर्षानंतर दिले. हा पण ती हार्मोनियम मला दिली. मग मी त्या हार्मोनियमवरती सकाळी 5-4-5 उठायचो, 1-2-3 तास रोजचा रियाज करायचो. कारण काहीतरी अतिशक्ती म्हणून तुम्हाला मी बोलत नाही, 8 तास मी रियाज केला, 9 तास केला नाही. मी रियाज थोडाच केला पण ज्ञानोबराने मला भरभरून दिला. आणि माझे गुरुजींची खरी माझ्यावर कृपा आहे. म्हणतात ना शास्त्र कृपा, गुरु कृपा, ग्रंथ कृपा, अशा ज्या कृपा असतात त्यापैकी माझ्यावर फक्त गुरु कृपा आहे. चांगल्यापैकी फक्त गुरुजींनी आमच्या दिलं, भरभरून दिलं मला गुरुजींनी. आणि गुरुजींचं फक्त दर्शन घेतलं तरी मला खूप समाधान वाटलं त्या गोष्टीचं. गुरुजींनी हा अगदी तुम्ही जे मगापासून एक ओरिजिनल बोलत आहात की तुम्ही म्हणले की काहीतरी 8 तास किंवा नाही, हे नॅचरल ते मला सुरुवातीला आपण बोललो की मातीचा सुगंध, मला वाटतं त्याच्यामधून अशा सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जे आतापर्यंत नॅचरल बोलत आहात. पण काय असतं की कमी याच्यामध्ये जर पॉप्युलॅरिटी मिळाली किंवा नाव झालं तर सहजिकता आहे की समाजाची रीत आहे ती की जेलेस फील होतं बऱ्याचशा लोकांना, ज्यांना की बरेच दिवस करून हे जमलं नाही आणि आता तुम्हाला एवढ्या कमी एजमध्ये ते जमते, तेव्हा तसे कधी प्रसंग आले का की बाबा तसे लोकांना कधी अनुभूती आलेल्या, तुम्हाला अनुभूती आली का ती? काय आता माझं वय काय खूप नाही, आज माझं फक्त एक मला मी 26 वर्षात पदार्पण केलं, मला 25 वर्ष आता पूर्ण झालेले आहेत. मग तर माझं काय माझं तब्येत म्हणा, माझी हाईट म्हणा, माझ्या वडिलांची तब्येत असल्यामुळे माझी पण तब्येत आहे ना, त्यामुळे माझं काही वय खूप नाहीये. मला ज्ञानोबरायांनी कमी वयामध्ये खूप दिलं, खूप दिल्यामुळे काय 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 मंडळे असतात मग ते थोडस सुरुवातीला थोडं मला त्रास झाला या गोष्टीचा, थोडस स्टेजवर येण्यासाठी कि बाबा आणि कोणाला पण हा त्रास होतोच. काय काय विषय काय असतो, आम्ही एवढं वर्ष झालं आम्ही घासतोय बाबा, एवढे आम्ही प्रयत्न केलेत, तुला हे सहज प्राप्त झालंय. सहज पण नाही, काय ज्ञान तुकाराम महाराजांचं प्रमाणे अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी, माझं प्रारब्ध त्या प्रमाणे चांगला आहे. मग मला ते माझ्या प्रारब्धाने मला त्या गोष्टी विरोधही खूप होत गेला सुरुवातीच्या काळामध्ये, आजही विरोध होतो पण एवढा फारसा होत नाही. आणि काय प्रत्येकाला कसं जय अंगी मोठे पण ताय आता कठीण हे तुकाराम महाराजांनी त्यावेळेला सांगितलेलंच आहे. त्यामुळे तरी पण माझं एक माझ्या जीवनामध्ये मी एक अंगीकरण म्हणजे अनुकरण केलेलं आहे. बाबा आपलं नम्रपणे कुठं पण राहायचं, कोणाला म्हणजे आपल्यापासून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांच्यापासून आपल्याला कधी त्रास नाही घ्यायचा. नम्रप्रमाणे कुठंही गेलं तरी आपला नम्र झाला भूता त्यांनी कोंडले आनंद अशा पद्धतीने जीवन जगायचं, असं मी एक वैयक्तिक माझ्या जीवनाला मी ठरवलेलं आहे. हा त्यामुळे कुणी जरी त्रास दिला तरी मी त्याला नाथ महाराजांसारखं आपलं हात जोडून कधी पण माझं एक समर्पण असतं त्या गोष्टीला. काय दादा माहितीये का की बऱ्याच वेळेस काय होतं की एखादा वडील एखाद्या मुलाचे पखवाजादक असतील, मग त्यांचा मुलगा पखवाजादक असेल तर त्याला लोक काय म्हणतात की बाबा नाही रे त्याच्यात काय हेच तर सहस्त्र प्राप्त झाले त्याला, देवाची कृपा आहे किंवा अनुवंशिकता अशा गोष्टी बरेचसे लोक बोलतात. मग ती अनुवंशिकता किंवा देवाची कृपा या गोष्टीमध्ये त्याचं त्याने जो स्वतंत्र रियाज केलेला आहे त्या रियाजाला ती काय म्हणतात, पाहिजे ती किंमत मिळत नाही, पाहिजे तो दर्जा त्याला मिळत नाही. लोक सहज म्हणतात अरे देवाच्या कृपेने लागलं किंवा प्रारब्ध किंवा ह्या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये तुमच्या रियाजाला पाहिजे तसा जस्टिस मिळत नाही, त्यामुळे याच्याबद्दल काय सांगाल बरं तुम्ही? 100% अरे विषय तुम्ही जे बोलले ते अगदी योग्य आहे. कसं आहे कुठलीच गोष्ट अन्न मान धन प्रारब्ध आदिन हे बरोबर आहे, पण प्रारब्धासोबत प्रयत्नाची पण फार गरज आहे. फक्त प्रारब्धाच्या गोष्टी होत नाहीत, तुम्ही तो एक प्रयत्न केला पाहिजे. आणि माणूस म्हणतो का प्रयत्न अर्थी परमेश्वर, वाळूचे कण रगडिता रगडिता तेल हिगळे, हा पण एक विषय आहे. याच्यासोबत तुम्हाला अजून एक तुकाराम महाराज आणखी एक प्रमाण सांगतो, असाध्य ते साध्य करिता साय असं कारण अभ्यास तुका म्हणे. आणखी एक प्रमाण घ्या, ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्य सधी, असं ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. याच्यासाठी एक अभ्यास आणि प्रयत्न, अभ्यास आणि प्रयत्न केल्यानंतर तुमचा प्रारब्ध ऑटोमॅटिक बदलत चालतं.
नक्कीच नक्कीच. तुम्ही त्याच्यासाठी अभ्यास, आम्ही बी त्याच्यासाठी कष्ट केले. आणि माझ्या जीवनामध्ये मी सर्वात महत्वाचा मुद्दा, मला श्रवण करण्याची एवढी आवड आहे की एवढी आवड आहे म्हणजे मी कायम कायम मी कोणा कोणाचं म्हणजे जे आपले प्रख्यात गायक आहेत सगळे, खान साहेब असतील, पंडित भीमसेन जोशी असतील यांचं, आणि माझे आणखी खरं माझा आवाज उंच आहे ना, त्यामुळे मला उंच टिपचे जे आवाज आहेत आपल्या ऑल इंडियामध्ये किंवा जगामध्ये त्यांचं फार म्हणजे ऐकण्याचा मला एक छंद आहे. आणि गाण्याची एक गोष्ट अशी असते, तुम्ही जेवढं बी त्या पद्धतीचं गाणं ऐकणार तेवढं तुमच्या बुद्धीमध्ये जे कंपन असतात ते तुम्हाला ऑटोमॅटिक ते घेऊन जातात तिथपर्यंत. हा तसे एक सलमान अली असतील, मास्टर सलीम असतील, बाबा यांचं मी कंटिन्यू ऐकतो आणि मला आवडतात बाबा दोन सिंगर जे आहेत ना, एक मला मनापासून ते आवडतात आणि त्यांचं मी कायम अनुकरण करत असतो गाण्यामध्ये सुद्धा. अगदी अगदी. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही आले त्यावेळेस आपला एक विषय झाला, तुम्ही म्हणाले अरे माईक पुढे बोलायची सवय नाही, असं बघून वाटत नाही सवय नाही. आता काय आता आमचा गुरुजींचं ना आमचं बोलणं झालं आसाराम गुरुजींचं, आमचं गुरुजी आम्ही गुरुजी म्हटले मला की आपण रूम मध्ये असं किती पण बोलू शकतो, मी पण बोलू शकतो रूम मध्ये पण कॅमेरा समोर मी पहिल्यांदाच बोलतोय. तुम्ही माझ्या आजपर्यंत तुम्हाला कुठे युट्यूबला माझी मुलाखत भेटणार नाही किंवा तुम्ही एखाद्या मला कार्यक्रमात आम्ही तुम्ही जे बोलले तुम्ही चांगलं कीर्तन करू शकतो, मी कीर्तनही केलं पण माझं कीर्तन कोणीच ऐकलं नाही. ओरिजिनल. अगदी अगदी. हा आज मिलियन्स मध्ये लाखो मध्ये व्हिडिओ तुमचे ट्रेंड करतात, ओमकार दादा तुम्हाला म्हणतात, तेव्हा आता ओमकार दादा लहानपणीचा छोटा ओमकार आठवतो का आणि एवढं इथपर्यंत आलेलो आहोत आपण त्याच्याबद्दल काय कृतज्ञता वाटते बरं? 100% या गोष्टीची मला 100% जाणीव होते. मला याच्यामध्ये मी लहान होतो पण लहान वयापासून जे आतापर्यंत माझं 25 वय चालू आहे, 25-26 वय चालू आहेत, आज 26 वयापर्यंतचा पूर्ण मला प्रवास आठवतो. आठवतो म्हणजे माझ्या आई वडिलांच्या कष्टापासून ते आमच्या गुरुजींच्या कष्टापर्यंत आणि माझं जीवन वैयक्तिक पहिल्यापासून एकतर खर्चासाठी कुठलं साधन नव्हतं, आई वडिलांना शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही कुठला काय, आणि शेती बी आम्हाला कोरडवायचे सगळी, आमच्याकडे काय शेतीमध्ये पाणी वगैरे काय नाही. आणि आमचा पहिलाच बीड जिल्हा, बीड जिल्ह्यात आम्ही घाटावरचे म्हणून केस तालुक्यातले पहिले, त्यामुळं पाण्याचं 700 फूट वर घ्यावं लागतं तेव्हा कुठेतरी पाणी लागतं बोरला. आणि सगळी कठीण परिस्थिती असल्यामुळे तुम्हाला सांगतो मला 10वीपर्यंत सायकल घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते वडिलांकडं, तर काय सांगायचं म्हणजे असं कोणाला परिस्थिती आपली एक सांगू नये लोकांना, पण तुम्ही मला विचारल्यामुळं 10वीला मी 700 रुपयाला सेकंड सायकल घेतली होती. हा म्हणजे मी आपल्या माझ्या व्यथा तुम्हाला सांगण्यासाठी पुढे आलेलो नाहीये, पण एक तुम्ही मला विचारलं वस्तुस्थिती काय होती बाबा, पण एक वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगितली. नक्कीच. पण काय दादा की आजच म्हणून नाही पहिल्यापासूनच की आपलं काय असतं, एक डोळ्यासमोर एक ध्येय असतं की मला तितकं जायचं किंवा त्यांच्यासारखा अभ्यास करायचा आहे. ज्या त्या क्षेत्रातली मंडळीची ज्या त्या क्षेत्रातली एक आयडॉल असतात, तसं तुम्हाला लहानपणी कोणासारखं व्हायचं होतं बरं, आणि वाटतं का आज त्यांच्या त्या वाटेवरती आपण काहीतरी चालतोय वगैरे असं? पखवाजाची अजूनही फार आवड आहे. मी गुरुजींचा आमच्या पखवाजा ऐकला, मुरलीधर दादा गावडे दादांचा मी जेव्हा पखवाजा ऐकला तेव्हा असंच मला वाटायचं त्यांच्यासारखं मी पखावज वाजवावं. हा पण माझा आवाज सुंदर असल्यामुळं, आवाज सुंदर असल्यामुळं गुरुजींचं मला मार्गदर्शन तर भेटलंच, पण मग मला आज एक असं वाटायचं की बाबा आपण एक वारकरी संप्रदायाची शुद्ध सेवा केली पाहिजे, वारकरी संप्रदायाचंच गायलं पाहिजे. आता एक लोकांची इच्छेमुळे काय काय गोष्टी आम्हाला गाव्या लागतात, समजा गाणे म्हणा एखादी कविता असेल, हे संप्रदायाला गोष्टी मान्य नाही आणि मान्य नसलेच पाहिजे, कारण आपलं वारकरी वाङ्मय खूप आहे ना, त्यामुळं वारकरी तर गायलोच, पण वारकरी मग आता आपले संप्रदायातील सगळे मोठे मोठे जे गायक मंडळी आहेत बाबा यांच्याकडे बघूनच आम्ही एक पुढचा आमचा जीवनाचा एक प्रवास. आणि बाकीचं मग शास्त्रीय तर तुम्हाला मी 2-3 नावं सांगितले सुरुवातीलाच, यांचं ऐकूनच फक्त एक माझी एक प्रामाणिकपणे इच्छा वारकरी गायक, आणि वारकरी गायकासोबत माझी आणखी एक इच्छा होती की बाबा आपण एखाद्या इंडियन आयडल म्हणा एखादं, पण आपल्या परिस्थितीमुळे आपण तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो, पण चला एक युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, एक ट्विटर इंस्टाग्राम वगैरे याच्या आता सोशल मीडियावर आहेत सगळ्या गोष्टी, त्या माध्यमातून आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचलो याचा सार्थ अभिमान आहे आपल्याला. नक्कीच नक्कीच. आणि रियालिटी शो मध्ये बी काय असतं की तुम्ही पाहाल तर की एखादा गायक गातो, एखाद्या गायकाने ऑलरेडी गायलेलं गाणं, एक नवीन तो कंटेस्टंट आहे तो गातो, फक्त ते गाताना काय करतो की त्याचे स्वतःचे एक त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करतो, एक सिग्नेचर स्वतःचे की यस मी गायले हे,
आणि तुम्ही ऑलरेडी ते करताय आता, नाही का? तुम्ही ज्ञानेश सुरतेचा जो अभंग गायला, तो मी अभंग याच्या आधी ऐकला होता, मला आठवत नाही कोणाचा ऐकला होता, पण जसा ऐकलाय तसा तुम्ही नाही गेला, तुम्ही एक स्वतःची एक जागा त्याच्यामध्ये ॲड केली, एक स्वतःचं सिग्नेचर केलं, येस मी ओंकारदादा, म्हणजे ओंकारदादाने हे गायलंय, त्याला रियालिटी शो म्हणतात. आणि तुम्ही इतके आज आता नाही का, तुमचं हल्लीमध्ये एक व्हायरल झालं होतं मला वाटतं, आय थिंक वैष्णव वगैरे सदा सर्व काळ तो अभंग होता, त्याच्यामध्ये जो अभंग जसा गायलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळा गायचा तुम्ही त्याच्यात जागा ॲड केल्या. आणि हेच एका गायकाचं एका कलाकाराचं हे असते किंवा स्वतःची सिग्नेचर, मी पण हे गायलं आहे. आणि तसं तुम्ही अनेकदा तुमच्या सिग्नेचर्स आम्हाला पाहायला भेटतात, त्याच्यामुळे शोची काही गरज नाही, असेच लोक तुमच्यावरती खूप प्रेम करतात. हे जागा किंवा हरकती त्याला ते म्हणतात समजा, जागा हरकती जे आहेत हे एक ईश्वरी देणं आहे नक्की. हा आता तुम्ही जे मी जे पाहिलं सुरुवातीला ज्या जागा काढल्या ते मी आता नाही काढू शकत, कारण की ते एक ईश्वराकडूनच आलेलं असतं आणि हा ज्ञानोपरायाचा भरभरून मला भेटलेला प्रसाद येतो एक प्रकारचा. नक्कीच. हा आणि विशेष म्हणजे माझ्या आवाजामध्ये आणखी षडज मधले जे ताण असतात त्या पण ताण मला ज्ञानोपरायांनी चांगल्यापैकी म्हणजे ते गोष्ट सर्वात आवड आहे. नक्कीच गायनामध्ये. हा काय आता काय असतं, बऱ्याच वेळेस ते लोक म्हणजे गायन ज्यावेळेस शिकतात मुलं वगैरे, मग ते नाही का तांब्यातलं पाणी पे आवाज वर जातो किंवा आणखी काय कर वगैरे, तसं काय करावं नाही का लागलं? नाही नाही तसं काय काय असतं माहिती आहे का, जीवनामध्ये आपली साधना, साधनेवरती आपला इतका विश्वास पाहिजे की ती साधना तुम्हाला ज्यावेळेस फलद्रूप होईल ना त्यावेळेला तुम्हाला कशाचीच गरज लागणार नाही, पण तुमचं साधनेवर तेवढं एकनिष्ठपणा पाहिजे, नाही तुम्ही याने सांगितलं ते कर ते तुम्ही ते करत बसले, त्याने सांगितलं ते कर तसं नाही. मी फक्त मला गुरुजींनी सांगितलं तुझा रियाज तू कंटिन्यू चालू ठेव, साधनेवरती तुझी श्रद्धा ठेव, हार्मोनियमवरती तुझी श्रद्धा ठेव, गाण्यावरती श्रद्धा आणि ज्ञानोबारायांची कृपा, एवढ्याच गोष्टी मी माझ्या जीवनात केल्या, नाहीतर मी कुठलेच पथ्य पाळत नाही जीवनामध्ये. मला जर कार्यक्रम नसेल तर मी तुम्ही म्हटलं ना तेलकट आंबट तिखट मी सगळ्या गोष्टी खातो, फक्त कार्यक्रमाच्या अगोदर मी एक 5 ते 6 तास मी काही खात नाही, काही खात नाही म्हणजे जेवण करतो पण ह्या ज्या तेलकट आंबट तिखट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खात नाही फक्त, पण कार्यक्रम मला एखाद्या दिवशी नसेल तर त्या कार्यक्रम नसेल त्या दिवशी माझ्या जे आवडीचे तेलकट आंबट तिखट जे पदार्थ आहेत ते मग मी नसले ज्या दिवशी कार्यक्रम नसेल त्या दिवशी मी ते खातो. हा त्याच्यासाठी तुम्हाला गाण्यासाठी वगैरे कुठलंच काय पथ्य म्हणजे मला तर वाटत नाही, माझ्या अनुभवातून तर मला वाटत नाही की तुम्ही हे पाळलं पाहिजे म्हणून. हा फक्त थंड नको याच्यासाठी फक्त एवढंच मला वाटतं फक्त. आता मी काही महाराज मंडळीबद्दल तुम्हाला विचारतो की मी तुम्हाला ज्यांच्याबद्दल ज्यांच्यासोबत जास्त पाहिलेलं आहे ते म्हणजे हरिभक्तीपरायण परमभूज आदरणीय निवृत्ती महाराज इंदोरीकर आणि अक्रूरबाबासोबत तुम्हाला जास्त पाहिलेलं आहे मी, तेव्हा त्यांच्याबद्दलच थोडं विचारतो मी की हे तुमच्या जीवनात कसे आले किंवा आज कसे आले म्हणण्यापेक्षा की आज तुम्हाला यांच्याबद्दल 2 शब्द बोलायचे झाले, ते आता इथे नाही आहेत, मी तुम्हाला त्यांच्यासोबत जास्त पाहिलेले म्हणून हे दोघंच मी विचारतो बरं का, की तुम्हाला जर आज त्यांना 2 शब्द बोलायचे झाले तर काय बोलाल, आज ते इथे नाही येते त्यांच्या माघारे त्यांच्यासाठी 2 शब्द काय बोलाल तर? इंदोरीकर महाराज, इंदोरीकर महाराजांबद्दल बोलायचं जर म्हटलं तर इंदोरीकर महाराज हे एक आवलिया माणूस आहे, म्हणजे मला पहिलं सांगायचं म्हणजे इंदोरीकर महाराज आवलिया एक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ते एक वैभवच आहे. हा लोक महाराजांचा पाठीमागं एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बाबा, अख्खा तमाशाचा जो समाज आहे तो ढोक महाराजांनी आपल्या संप्रदायात आणला हे पण तितकंच खरं आहे. पण इंदोरीकर महाराजांमुळं माझ्या जीवनामध्ये मला इंदोरीकर महाराजांमुळं पहिल्यांदा विमानात बसायला भेटलं, इंदोरीकर महाराजांमुळं. इंदोरीकर महाराज 1 वर्ष झालं फक्त. हा नागपूरला आम्ही जाऊन आलो आणि आता परत जुलैमध्ये जाणार आहोत आम्ही. हा विमानाने जाणार आहेत परत आणि बाबांचा फार माझ्या जीव आहे बाबांचा, परत बाबांच्या घरी पण शालिनीताईंचा असेल, इंदोरीकर परिवार जो आहे सर टोटल इंदोरीकर परिवारांचं अगदी किरण महाराज शेटे सर्वांचं माझ्यावर भरभरून प्रेम आहे. नक्कीच. इंदोरीकर महाराजांचं आणि बाबा कायम मी कुठं कार्यक्रमाला येणार हे जर कळालं बाबांना तर बाबा मला तिथं गेल्या आवडीनं, समजा मी जर तिथं नसेल तर लोकांना विचारतात अरे ओंकार कुठे बाबा, हे एक मला लोक पाठीमाग सांगतात आणि बाबा माझी कायम पाठीमाग पण आठवण काढतात, हे मला किरण महाराज सगळे परिवारातले लोक मला सांगतात की बाबा बाबा तुझी आठवण काढत होते. नक्कीच. याबद्दलच आपला स्वाभिमान आहे कारण की तो माणूस इंदोरीकर महाराज महाराज कोणाला 1 मिनिट पण वेळ न देणारा माणूस आहे. न देणारा म्हणजे काय, त्यांची तेवढी व्यस्तता आहे म्हणजे याचा वेगळा अर्थ माझा घेऊ नका की त्यांचं 3-3 कीर्तन असतात त्यांना रोजचे, 3 कीर्तनामधून त्याच्यामध्ये परत तुमचा प्रवास झोप ह्या गोष्टी जीवनात घडल्या पाहिजे आणि त्या माणसा एवढे कष्ट कोणाचेच नाहीत आणि ते जेवढे फिरतात तेवढं संप्रदायामध्ये कोणीच फिरू शकत नाही. हा त्यांनी जेवढं तळागाळामध्ये कीर्तन करते गेलेले आणि त्यांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे
याच्याबद्दल मला खूप मोठा स्वाभिमान आहे आणि मी पण तो जपण्याचा एक प्रयत्न करतोय. नक्कीच प्रत्येक बाबाच्या शब्दाला मी कधीच बाबांचा मला फोन आला कार्यक्रमाला सांगितलं बाबांनी मी कधी त्यांना नाही म्हणत नाही. प्रत्येक त्यांच्या शब्दाला माझी पण ओ आहेच. आणि अक्रूर बाबांचाही तेवढाच वाट आहे, त्यांच्याबद्दल काय बोलाल? अक्रूर महाराज हे एक व्यक्तिमत्व असं आहे. अक्रूर महाराजांवरती बाबांना मी प्रत्येक वेळेस भेटल्यानंतर बोलत असतो, बाबा तुमचा जो स्वभाव आहे तुमच्यावर महाराष्ट्रातला आजपर्यंत एकही मी कलाकार म्हणणार नाही पण एक गुणी संप्रदायातील जो आपला गुणी असतो गुणी जो आहे गुणीजन आहे तो एकही तुमच्यावर कधी नाराज नाही. कारण की अक्रूर महाराजांचं बोलणं म्हणजे जे असं मग काय मोकळे वाणी रसाळ काय आहे ते असं म्हणतात कंटिन्यू. म्हणजे कधीही कोणी जरी भेटलं तर त्याला दोन शब्द गोडच बोलणार, त्याची चांगली विचारपूस करणार आणि माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ते असतात. हा बाकीचे सर्व कीर्तन करता आहेतच, सर्वजण माझ्यावर भरभरून प्रेम करतात पण एक तुम्ही त्यांचं अक्रूर महाराजांचं तुम्ही इंदोरकर बाबांचं नाव घेतलं, सर्वजण तसे माझ्यावर प्रेम सगळ्यात चांगल्यापैकी करतात. तुम्ही मला दोन कीर्तनकाराबद्दल विचारलं त्यामुळे मी तुम्हाला दोन कीर्तनकार बद्दलची माहिती सांगितली. आणखी असे भरपूर कीर्तनकार आहेत, तरुण कीर्तनकार आजच्या पिढीतले सर्व जे नामांकित आहेत आज महाराष्ट्रामध्ये सर्वांचं माझ्यावरती प्रेम भरभरून आहे आणि मीही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतो. हा सर्वजणच माझ्या आवाजावरती सर्वजण आवाजावरती स्वभावावरती सर्वजणच प्रेम करतात. देत आहे काय फक्त मी जास्त ज्यांच्यासोबत तुम्हाला पाहिलं म्हणून मी हा माझे व्हिडिओ इंदोरीकर महाराजांसोबत साखरे महाराजांसोबत खूप व्हिडिओ आहेत त्यामुळे तुम्ही विचारून ते साहजिकच आहे. बरोबर तुम्ही जे बोलतायत बरेच व्हिडिओ आम्ही पाहतो आणि त्याच्यामध्ये इंदोरीकर महाराजांची तुमची एक विशेष बॉन्ड दिसून येतो त्याच्यामध्ये. मग ते गाताना असेल तुमच्या जुगलबंद्या तर व्हायरल असतात खूप. सो ते तुमच्या जीवनात वैयक्तिक कसे आले? काय माहितीये का महाराज इंदोरीकर महाराजांचा जो स्वभाव आहे महाराजांच्या स्वभावामध्ये एखादा माणूस कॅप्चर झाला स्वभावामध्ये म्हणजे एखाद्याचा आवाज आवडला महाराजांना. आणि इंदोरीकर महाराजांचा तुम्हाला एक स्वभाव सांगतो त्या माणसाला आता त्यांच्यासोबत जे गायक आहेत किरण महाराज शेठे त्यांचा फार तार सप्ताकातला आवाज आहे. त्यांना तार सप्ताकातला आवाज फार आवडतात महाराजांना वैयक्तिक. हा मग त्याच्यामध्ये मी बसल्यामुळं त्यांनी मला जवळ केलं आणि माझं बोलणं सगळ्या गोष्टी महाराजांची एक दोन वेळेस त्यांच्या गाडीमध्ये पण जाण्याचा मला योग आला. पहिली भेट पहिली कधी झाली तरी महाराजांची पहिली भेट तसं गावामध्ये सत्यामध्ये वगैरे महाराजांच्या गावाकडे भेटी झाल्या पण त्यावेळेला अशी फारशी काही ओळख झाली नाही. पण ज्या वेळेला त्यांच्या महाराजांच्या तालुक्यामध्ये इंदोरीकर महाराजांच्या संगमनेर तालुक्यामध्ये मी ज्यावेळेला गेलो मंगळापूर नावाचं गाव आहे. मंगळापूर नावाच्या गावामध्ये त्यांचं कीर्तन झालं होतं आणि मंगळापूर कारणांचे माझे संबंध बघून आणि त्या गावाचे महाराजांचे फार जुने संबंध आहेत सुरुवातीपासून. हा मग त्या लोकांनी आमची ओळख म्हणा एकजूट म्हणा करून दिली. म्हणजे त्याचा प्लस पॉईंट म्हणजे मंगळापूरच आहे सुरुवातीला. हा म्हणजे महाराजांचं माझी एकदम जवळीक येण्यासाठी मंगळापूर पासून माझी जवळीक आली. मग महाराजांकडं जाणं येणं महाराजांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं ह्या गोष्टी माझ्या एक जीवनात वाढत गेल्या. पण महाराजांनाच आवडल्यामुळे मग महाराजांचा कॉन्टॅक्ट कायम. हा या गोष्टीमुळे मग महाराजांचा संदर्भ लागत गेला बा. नक्कीच खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही ही मुलाखत दिली आणि सुरुवातीला तुमच्या बोलण्यात वाटलं होतं की आता हे किती टेक घ्यावे लागतात पण जस्ट दोन टेक घेतलेत आपण आणि खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही खरंच कीर्तन करा. नाही मी कीर्तन करतो आणि विषय काय मी कीर्तन करणार का माहितीये का? कारण की मी माझा एक मुद्दा सांगण्याचा राहून गेला. कारण की मी ज्या भागामध्ये आहे आमच्या भागाला उभ्या संप्रदायाचं वैभव बंकट स्वामी महाराज माझं एक नाव विसरून गेलं पण एक स्वामी महाराजांची आमची जी भूमी पवित्र स्वामी महाराज माऊलीदादा साखरवाडीकर ही आमची भूमी आमच्या भागाचं म्हणजे आमच्या भागाचं ते एक वैभव सीताराम बाबा गुंडेगावकर खरडा संस्थान वगैरे हे जे आमच्या भागातले एक मोठे संस्थान आहे सर्व ह्या संस्थांची आणि ह्या गुरु महात्म्यांची ह्या गुरु महात्म्यांच्या पायाने आमची भूमी पूर्ण पवित्र झालेली. हा आमच्या गावामध्ये तर पूर्ण परंपरा स्वामींचीच आहे मंकड स्वामी महाराजांची. एक मला जी माळा घातलेली सुरुवातीला वैजनाथ दादा महाराज म्हणजे हे स्वामींच्याच परंपरेतले त्यांना स्वामींचीच म्हणजे स्वामींच्या नंतरचीच त्यांना माळ आहे ना आणि त्यांची माळ मला आहे माझ्या गळ्यामध्ये. म्हणजे एक स्वामींचं तुम्ही जे म्हणले मातीचं एक वैभव वलय असतं ते एक वलय आमच्या भागाला आहे त्यामुळे नक्कीच स्वामी महाराजांच्या कृपेने ज्ञानोबऱ्यांच्या कृपेने नक्कीच तुम्ही जे बोलताय तुमची पण इच्छा मी पूर्ण करेन आणि कीर्तन करण्याचा एक माझा पण भविष्यातला एक मानस आहेच नक्कीच. हा पण जोपर्यंत मला गाण्याचं माझं पोट भरत नाही म्हणजे माझं पोट तर मरेपर्यंत भरणारच नाही कारण की गाणं हा माझा एक प्राणच आहे. हा पण एक कीर्तन एक माझा आवड म्हणून छंद म्हणून मी
पण अभ्यास करून कीर्तन करेल. हा सगळ्यात माझा महत्वाचा मुद्दा आहे. खूप खूप थँक्यू दादा, तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिलात. आणि नक्कीच पुढे याच्यानंतर, आता आपण कीर्तनकाराचा विषय झालाय, कीर्तनकार झाल्यानंतर आपण एक आणखी एक व्हिडिओ घेऊ. पण आत्ता वेळ झाली एका गोड अभंगाने शेवट करण्याची, आणि तो अभंग तुम्ही ऐकवाल अशी अपेक्षा करतो. शेवटची विनवणी, शेवटची विनवणी, संतजनी परिसावी, विसरतो न पडावा, माझा देवा तुमासे, माझा देवा तुमासे. वा क्या बात है. आता क्या बात है म्हणाला मी खूप छोट्या वर कसं, सॉरी, बट होतं कनेक्ट होतं ते तुमचं गाणं वगैरे. आणि अगदीच तुमच्या या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो दादा. आणि मित्रांनो, तुम्हाला ही विनंती आहे, आलाच आहात, व्हिडिओ पाहिलाच आहे, तर शेअर नक्की करा. कारण अशा कलाकारांना, आपल्या कलाकाराला आपण सपोर्ट करणे हेच आपलं काम आहे. म्हणजे मला आपल्या कलाकारांशी म्हणण्याचा इथे उद्देश हा आहे की आपले मराठी कलाकार, आपले वारकरी संप्रदायातील कलाकार, त्यांना सपोर्ट करणे हे आपली गरज आहे. त्याच्यामुळेच कुठेतरी हा छोटा मोठा उपक्रम त्यांना समोर आणण्याचा चालू आहे आपला. सो आवडला असेल व्हिडिओ तर शेअर नक्की करा. भेटूयात एकदा, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.